नमस्कार। उन्हात अरण्यात चालत असताना अचानक वाट चुकावी, सावलीसाठी एका झाडाखाली बसावे तर झाडाखाली साप दिसावा, त्या सापाला मारण्यासाठी दगड उचलावा तर दगडाखाली विंचू दिसावा, सापाच्या भीतीने जीवाच्या आकांताने पळत असताना वेलीने अच्छादलेल्या विहिरीत तोल जावा, तोच विहिरीत भली मोठी मगर दिसावी, तोच एका फांदीचा आधार घ्यावा तर फांदीवरती अजगर दिसावा, जीवाच्या आकांताने मरण्याचा प्रयत्न करावा तर काटावरती भूकेच्या शोधात असलेला भाग दिसावा, आणि तोच फांदीवरील तोल सुटावा, फांदीवर बसलेल्या मधमाशांचा मोळ उठावा, मधमाशांनी सर्वांगाचा चावा घ्यावा ना, तशा वेदना सहन करत आज आमच्या शेतकऱ्याला जगावं लागतंय। म्हणजे बघा की वर जायचं तरी मरण आहे आणि खाली पडलं तरी मरण आहे, आणि मधीच लटकत राहायचं म्हटलं, या समाजात जर जगत राहायचं म्हटलं ना, तर मधमाशांनी सर्वांगाचा चावा घ्यावा ना, तशा वेदना सहन करत आज आमच्या शेतकऱ्याला जगावं लागतंय। म्हणून नमस्कार, मी सकटे अजय दिलीप आज तुमच्या समोर विषय बोलतोय, शेतकरी व आजच्या समस्या। मित्रांनो, हा विषय मांडत असताना मला हा विषय तीन मुद्द्यात मांडणं गरजेचं वाटायला लागतं। सगळ्यात पहिला माझा मुद्दा असा असेल, शेतकऱ्याच्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत। दुसरा माझा मुद्दा असा असेल, मग त्याच्यावर उपाययोजना नेमक्या कशा केल्या जातात। आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा माझा मुद्दा असा असेल, मग त्याच्यावर उपाययोजना कशा केल्या पाहिजेत। मग मी माझा पहिला मुद्दा घेतो की शेतकऱ्याच्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत। आज बघितलं तर शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावायचा नाहीतर तुमचे हात कलम केले जातील असं म्हणणारे तुम्हीच राजे, पण तुमच्याच त्याच महाराष्ट्रात त्याच मातीत उगवलेल्या झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या करण्याची वेळ आहे त्याच शेतकऱ्यावर राजे। राजे, ज्याचं पोट हे पाठीशी चिटकलेलं असताना जो साऱ्या जगाला दोन वेळची भाकरी खायला घालतो ना, त्याला मात्र एक वेळची कोरभर भाकर खाऊन आणि दुसऱ्या वेळी तांब्याभर पाणी पिऊन जगावं लागतं, ही महाराष्ट्रातली सर्वात शोकांतिकाची गोष्ट आहे। मग असा शेतकरी ज्यावेळेस त्या आभाळाकडे जातो, त्या आभाळाला थोडस पाणी मागतो, त्यावेळेस ते आभाळ एक थिपूक देखील देत नाही, पण ज्यावेळेस पाणी नको असताना त्यावेळेस इतका पाऊस येतो की उभं पिकच आडवं करून जातो। मग पीक आडवं झाल्यानंतर आमच्या सात बाऱ्याला गोचडी सारखं चिटकलेलं असतं हे सावकार, आणि याच सावकाराकडे बघत भुजगावण्यासारखं उभं असतं आमचं सरकार। हे सरकार काहीच नाही करत, त्यामुळं आमची जीवन जिच्यावर अवलंबून असतं ना, ती जमीनच आमच्यापासून जाते। इथं सर्वात महत्वाच्या समस्या कोणत्या जाणवतात, तर पहिला म्हणजे दुष्काळ असेल, अवकाळी पाऊस असेल किंवा कर्जबाजारीपणा असेल, या समस्या शेतकऱ्याच्या अंगाशी जकडलेल्या तुम्हा आम्हाला पाहायला मिळू लागतात। याही पुढे जाऊन आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव काही मिळत नाही। अहो बघा ना, आमचा कांदा इथं सटला तरी विकला जात नाही आणि शहरात मात्र कांदा बघायला देखील मिळत नाही। अहो आमचा बटाटू 2 रुपये किलोने घेतला जातो हा बटाटू, आणि याच बटाटूचे 4 फाळे करून एका पॅकेटमध्ये पॅक करून 10 रुपयेने विकतात हे लोक। म्हणजे आमच्या मालाला हमी भाव काय मिळत नाही, त्यामुळं आमच्या घरात पैसा काय येत नाही, त्यामुळं मग आमचं पोरग शाळेत जातं का, तर शाळेत खिचडी खायला मिळते म्हणून शाळेत जातं, पण त्याच खिचडीचा डबा कधीतरी भरून घरला आणतं, पोरग डबा टेबलावर ठेवतं, पळत पळत बाहेर खेळायला जातं, बाप येतो, बापाच्या पोटाला एवढी भूक लागलेली असते की कावळे वरून ओरडून मेलेच जणू। मग बाप तो खिचडीच्या डब्यातले 2 घास खातो, पण तेच 2 घास खाताना त्याच्या डोक्यात विचार येतो की या लहानग्या पोरानं स्वतःच्या बापाच्या पोटाची भूक भागवली, मग या लहानग्या पोराचा अभिमान बाळगावा की स्वतःच्या जन्माविषयी लाज, आणि स्वतःच्या जन्माविषयी लाजच वाटत असेल ना तर कसं जगावं ते ना। म्हणजे इथं शेतकऱ्याच्या डोक्यात विचार येतो तो आत्महत्येचा असतो, तो विचार असा असतो की शेपटी हलवून हलवून अखेर म्हशीची शेपटी दुखते पण पाठीवरचा कावळा काय उठत नाही ना, त्याच प्रकारे आत्महत्येचा विचार आमच्या शेतकऱ्याचं डोकं काय सोडत नाही, मग आमचं शेतकरी आत्महत्या करतो। मग मी दुसरा मुद्दा मांडतो की याच्यावर उपाययोजना कोणी सांगितल्या आणि कशा सांगितल्या। याच्यावर अनेकांनी उपाययोजना सांगितल्या। संत तुकडोजी महाराजांसमोर म्हणाले होते की तू रे म्हणविची साऱ्या जगाचा पोशिदा, तुझ्या पाठीला रे पोट आणि आईत खाव्यांच्या घरामध्ये वाहे दह्या दुधाचे लोट। याच्यावर उपाययोजना अनेकांनी सांगितल्या। कोण म्हणतं शेती परवडत नसेल तर गाई पाळा, म्हणजे गाईचं दूध आमच्या पानं काढायचं, आणि या दुधाला नाव काय तर आगे आगे बढता हे इंडिया आणि अमूल दूध पिता हे इंडिया। म्हणजे कोण म्हणतं शेती परवडत नसेल तर कोंबड्या पाळा, म्हणजे कोंबडीची शीट तुमच्याकडे ठेवा आणि अंडी मात्र आमच्याकडे पाठवून द्या, अशा उपाययोजना सांगितल्या। मला असं वाटतं की ह्या उपाययोजना अशा आहेत की शेतकऱ्याच्या मांडीला त्याची जखम असते आणि या सरकारचं मलमपट्ट्या मात्र आमच्या शेंडीला असते। मग मी तिसरा मुद्दा मांडतो की याच्यावर उपाययोजना मग कशा केल्या पाहिजेत, आपण काय केलं पाहिजे।
आज माळावर मोकाट फिरणारी जनावर बघितली की त्यांच्याकडे बघून वाटतं या शेतकऱ्यावर सरकारची नजर गेली नाही ना म्हणून हे सगळं झालं। आणि खरंच आहे या शेतकऱ्यावर सरकारची नजर गेली नाही म्हणूनच हे सगळं झालं। आणि शेतकऱ्याची नजर जर सरकारवर सरकारची नजर जर शेतकऱ्यावर गेली असती तर शेतकरी खऱ्या अर्थाने सरकारला कळला असता आणि शेतकरी सरकारला कळला असता तर काश्मीरचा गुलाब रक्तात रंगला नसता, आसामचा चहा नसला नसता, पंजाबचा गहू किडला नसता आणि महाराष्ट्राच्या ऊसाचं असं मीठ झालं नसतं मित्रांनो, नसतं झालं। मला त्या शेतकऱ्यांना एक सांगायचं आहे की आत्महत्या तुम्ही करू नका। आत्महत्या हा तात्पुरत्या समस्यावरचा कायमचा उपाय आहे, तो कधीच वापरायचा नसतो। अहो विचार करा केजराव, अहो त्या आबळाच्या बापाने देखील त्या विजांना सांगितलं की जा जा त्या तेजरावांचं तेज घेऊन ये। त्यावर त्या विजांनी त्या तेजरावांचं दोन्ही हातच काढून नेलं, पण त्याच तेजरावानं आबळाच्या बापाला देखील छाती ठोकून सांगितलं अरे हट्टे हट, कुणी सांगितलं तुला, कुणी सांगितलं तुला की हात नाहीत म्हणून कष्ट करता येताय। आणि त्याच तेजरावानं काळ्या मातीत हिरवं सोनं उगवलं तर हातापायानं धडधाकट असणारे आजचे आमचे शेतकरी काळ्या मातीत हिरवं सोनं का नाही उगवू शकत, उगवू शकता तो फक्त सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे। सरते शेवट एवढंच म्हणतो की मोनालिसा तुझ्या जगण्याचं गुढ मी साऱ्या समाजाला उलगडून दाखवेन, तुझ्या हसण्याचं गुढ मी साऱ्या जगाला उलगडून दाखवेन मोनालिसा, पण उधारी नाकारलेल्या दुकानदारासमोर माझी आई जितकं सुंदर असते ना तितकं सुंदर तुला हसता येईल काय, तितकं सुंदर तुला हसता येईल काय। मनपूर्वक धन्यवाद।